जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजणी, तो हा विठ्ठल परवा आ, तो हा माधव परवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तो हा विठ्ठल परवा आ, तो हा माधव परवा। सर्व सुखा बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा। गुण गाई नावडी हित माझी सर्व जोडी, हित माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा। गुण गाई नावडी हित माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, सुखे घालावे आम्हाशी, सुखे घालावे आम्हाशी। गुणगाईन आवडी हिच माझी सर्व जोडी, हिच माझी सर्व जोडी, हिच माझी सर्व जोडी। विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई। हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, गुणगाईन आवडी तुझा विसरण भावा, तुझा गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी। हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी आ, 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 हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी। गुणगाईन आवडी, विठ्ठल 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 विठ्ठल। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुणगाई न आवडी हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा
संत संग देही सदा गुणगाई ना आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुणगाई ना आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठल 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 दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगाई ना आवडी हीच माझी सर्व जोडी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगद्वारा तुकाराम महाराज भगवंताच्या पुढे मागणं मागतात, पण ते मागणं आग्रहाचं आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा मला हेच दान पाहिजे, तू देशील ते नको, तुझ्या इच्छेने तू काहीही देशील, मला तुझ्या इच्छेप्रमाणे दान नको, माझ्या इच्छेप्रमाणे पाहिजे. म्हणून या अभंगातला पहिला शब्द आहे, हेची दान दे गा देवा, हेच दान पाहिजे. कारण तू अनेकांना दान दिलीस, एक तुझ्याकडे मागण्याकरता आला होता, सुदामा ब्राह्मण कैचा दरिद्रे पिढीला म्हणून धावून या तुझ्या भेटी लागी आला, मुष्टी भर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा, मला त्यातलं काही नको, हे सगळं माईक आहे, हे सगळं नाशिवंत आहे, तेव्हा त्याची मला गरज नाही. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तेव्हा देवा तुला द्यायचं असेल ना तर मला हेच दे माझ्या इच्छेप्रमाणे, हेच दान दे गा देवा, हेच दान पाहिजे, मी तुझ्या दारात आलो आहे, तेव्हा मला हवंय ते दान दे. कोणतं दान? तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको रे भगवान. पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंतन अंतःकरणामध्ये असू दे, जागृतीमध्ये तर असू देच, स्वप्नामध्ये तर तुझं चिंतन असावं, पण झोपलो तरी चिंतन चालावं. महाराजांचं जीवनच असं होतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून देवा माझी इच्छा आहे तू केलं तर होईल रे, नाहीतर या जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की तिथे मन लुलूप होतं आणि तुझ्या चिंतनाचा तुझ्या स्वरूपाचा विसर पडतो. म्हणून देवा मला हेच दान दे की तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नकोस. देवा जर तुझा विसर न झाला, सतत तुझी आठवण राहिली, तर मी माझ्यावरची जबाबदारी सांगतो, मी काय करील. तो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सतत तुझा आठव राहिला तर मी दुसरं काय करणार रे पांडुरंगा. नाहीतरी जीवनात ठरून टाकलंय, दिन राजानी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणून देवा मला जर तुझा आठव राहिला ना तर मी तुझे गुण आवडीनं गाई. देवाचे गुण गायचे, एक तोंड अपुर आहे देवाचा गुण गाण्याकरता. देवाचे गुण किती आहेत? अनंत म्हणती माझ्या स्वामी दे, अनंत गुण त्या ते म्हणून या. देवाचे गुण अनंत आहेत, कि त्या देवाच्या गुणाचं वर्णन करायचं ठरलं तरी आपलं तोंड अपुरं पडणार आहे, आपली बुद्धी अपुरं पडणार आहे, आपलं ज्ञान अपुरं पडणार आहे. तरी पण महाराज म्हणतात, देवा नाहीतरी दुसरं काय करावं. तुझे अपार गुण आहे ते मला माहिती आहे, तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. देवा मला माहिती आहे तुझे गुण अपार आहेत. अरे गुणच काय, तुझे गुणही अनंत आहेत, तुझी रूपही अनंत आहेत, तुझे वेशही अनंत आहेत, तुझ्या लीलाही अनंत आहेत, तुझी नावही अनंत आहेत, आणि तुझं नाव सुद्धा अनंत. अरे तुझं नाव सुद्धा अनंतच आहे की रे. तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी अनंत नावाचा उल्लेख केलाय.
महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे. अनंत म्हणजे परमात्मा. तेव्हा तुझं नावही अनंत आहे देवा. तुझ्या गुणाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या वेशाचं, तुझ्या लीलेचं, तुझ्या नामाचं मी वर्णन करील. भगवंताचे गुण अनंत आहेत, पण त्या सगळ्या गुणाचा समावेश सहा गुणामध्ये होतो. ऐका यशस्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती देत म्हणोनी तो भगवंतू. सहा गुण आहेत, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे सहा गुण आहेत. या सहा गुणांमध्ये सगळे गुण त्याचे आले म्हणून तो गुणवंत आहे. हे असे गुण आहेत त्याचे. तशीच त्याची रूप सुद्धा अनंत आहेत, वेश सुद्धा अनंत आहे. भगवंताने वेळोवेळी आपली रूप बदलली आहेत, वेळोवेळी आपले वेगळेवेगळे वेश घेतलेत. भगवंताचे जे दहा अवतार आहेत, दहा अवतारा व्यतिरिक्त अनंत अवतार आहेत. अवतारा ज्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवतारही खूप आहेत त्याचे. ते अवतार म्हणजे वेशच आहेत की रूपाचे आहेत भिन्न भिन्न. तुकाराम महाराज म्हणतात भगवंता अरे तुझ्या रूपाचं, तुझ्या लीलेचं, तुझ्या वेशेचं मी वर्णन करते. भगवंतानी भक्त कार्य करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता वेळोवेळी विविध प्रसंगाला विविध प्रकारची रूपं घेतली, विविध प्रकारचे वेशही घेतले. तुकाराम महाराज तर देवाला म्हणतात देवा मला माहिती आहे रे गाढव कुत्रा मजाईसा ठावा. भगवंतानं नाथ महाराजांची कावड त्या कावडीतलं पाणी पिण्याकरता भगवंतानं गाढवाचं रूप घेतलं हे आपल्याला माहिती आहे. तसंच मंडळी नामदेव महाराजांची परीक्षा पाहण्याकरता सुद्धा भगवंतानं कुत्र्याचं रूप घेतलं होतं. भगवंतानं एका भक्ताकरता बैलाचं रूप घेतलं होतं. अशी त्याची अनंत रूप आहेत आणि अनंत वेशही आहेत, किती म्हणून वर्णन करावं. पण तुम्हाला दृष्टांत म्हणून सांगतो की भगवान हा भक्तांचं काम करण्याकरता साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत. भक्तांचं कार्य साधण्याकरता तो लाज धरत नाही. एवढा सर्व सर्वेश्वर परमात्मा की ज्याचं ज्ञानही अपार आहे. या सर्वज्ञ सर्ववित यस्य ज्ञानमयंतपहा असा अगाध परमात्मा, ज्ञान संपन्न परमात्मा. पण भक्त कार्याकरता वाटेल ती रूप घेतो, मग त्याच्यामध्ये लाज बाळगत नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. माणसं तर अन्न पाण्याविना मरू लागली, पशु पक्षी सुद्धा अन्न पाण्याविना मरू लागले. कोणीच ताता उरला नाही, निसर्गाच्या हातात सगळं. त्या काळात वाहतुकीच्या सोयी नव्हत्या म्हणून शेजारच्या गावावरून सुद्धा अन्नधान्य येऊ शकत नव्हतं. जवळपास असून सुद्धा एकमेकाचे संपर्क तुटले होते. अशा वेळी काय करावं? दामाजी पंतांनी आपले सल्लागार बोलवले आणि मंगळवेढ्यामध्ये बैठक घेतली आणि ठरवून टाकलं की आपल्या स्वाधीन बिदरच्या बादशहाचं कोठार आहे, खंडोगणती धान्य त्या कोठारामध्ये येते, तसंच राहायचंय. त्यावेळी ऐवजी या वेळेला जर ते उपयोगी पडलं तर अनंत जीव वाचतील म्हणून त्यांनी ठरवून टाकलं. आणि त्याप्रमाणे ते सगळं कोठार, ज्वारीचं कोठार गोरगरिबा करवी, उपाशी तपाशी लोका करवी सगळं रुटलं, लोकाला ज्वारी वाटून टाकली. ही बातमी बिदरच्या बादशहाला पोहोचली. बिदरच्या बादशहाने लगेच प्रधानाला बोलून घेतलं, म्हणले प्रधानजी माझ्या परवानगीशिवाय दामाजी पंतांनी मंगळवेढ्यामध्ये भोयारात असणारं ज्वारीचं कोठार लुटलं कसं? सबब त्याला असेल तसा पकडून आणा आणि शासन करा. फरमान निघालो, चार शिपाई निघाले दामाजी पंताला पकडण्याकरता, धरण्याकरता, आणि बांधून बादशहाच्या पुढे उभं करायचं ठरलं. ही गोष्ट भगवंताला कळायला काय वेळ लागणार आहे? नसा अंगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे. त्याला अंतर कळतं. भगवंत विटेवर उभे होते, पण विटेवरची पूजा आणि त्याचं दर्शन गोड लागे ना. त्यानं ताण करून विटेवरून खाली उडी टाकली. मनामध्ये आला की कोणता वेश घ्यावा. तसाच मंदिरातून निघाला तो हरिजनवाड्यामध्ये. एक वारकरी पहाटच्या वेळेला हातात विणा, गळ्यात विणा, हातात चिपळ्या घेऊन भजन करत होता. पहाटच्या वेळेचा भूपाळ्या म्हणत होता,
योगी आ दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगी आ दुर्लभ तो म्या देखिला साजणी। पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धणी। आ देखिला देखिला माये देवाचा देवा, देखिला देखिला माये देवाचा देवा। अशी भूपाळी म्हणतोय तोपर्यंत भगवान त्याच्या दरवाजामध्ये कटेवर हात ठेवून उभे। त्याने डोळे उघडून पाहतो तर सर्व सर्वेश्वर परमात्मा पांडुरंग, देखिला देखिला माये देवाचा देव। आनंद वाटलं की अभंग म्हणतो का आणि भगवान पुढे उभा राहतो का। विणा चिकुळ्या बाजूला ठेवल्या, साष्टांग दंडवत पांडुरंगाला घातले, म्हणतात पांडुरंगा अरे तुझ्या भीती करता इंद्रचंद्रादी देव वाट पाहतात, तुझं नख त्यांना दिसत नाही आणि माझ्या गरीबाच्या झोपडीत तू आलास देवा, अरे असा धावत कसा आलास, अशी काय माझी भक्ती आहे, काय मी भजन केलंय? नाही रे भक्ता, मी एका कामाकरता तुझ्याकडे धावत आलोय, तेवढं माझं काम करशील का? म्हणलं पांडुरंगा तुमचं काम आणि माझ्याकडे, देवा कळू देत तर खरं, नाही पण करशील का काम माझं? भक्त म्हणतो पांडुरंगा अरे सर्व प्राण सुद्धा तुझ्या चरणी समर्पण करायला तयार आहेत, तर तू काम काय विचारतो सांग। पांडुरंग म्हणतात की मला एका भक्तांच्या कामाकरताच जायचंय, त्यासाठी तुझ्या अंगावरचे जे कपडे ते मला दे आणि माझ्या अंगावरचे तुझ्या दे, तू घे। तो भक्त म्हणतो देवा अरे एकदा चुकून तूच विसरला सगळे कपडे त्या जनाबाईचे इथे, तर तिला शिळावर द्यायची तयारी केली गेली आणि आता राजरोज मी तुझे कपडे अंगावर घातले तर आणखी माझं काय होईल कोणाला माहिती। तू म्हणलास ना पंचप्राण तुला समर्पण केलेच, आता द्यावे लागतील, देवा घे रे तुझ्या पुढे नाही काय म्हणतोय। म्हणून त्या भगवत भक्ताने आपल्या अंगावरचे कपडे काढले, डोक्यावरचं मुंडासं काढलं, अंगातली बाराबंदी काढली, कमरेला लंगोटी होती ती काढली, खांद्यावर घोंगडी होती ती दिली, हातात काठी होती ती दिली, तिथेच दाराजवळ चपला होत्या तुटक्या त्या दिल्या पांडुरंगाने, त्या तुटक्या चपल्या मुडकी काठी खांद्यावर कांबळी डोक्यावर पगडी मिसाईचे किल्ले कानामध्ये बाळे हातामध्ये कड कपाळावर विस्तीर्ण गंध असं ते शरीर आणि तो दामाजी पंताचा नोकर म्हणून त्या वारकऱ्याच्या पुढे उभा राहिला आणि आपला सगळा पोशाख त्या वारकऱ्याला घातला। देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, देवो निचिन्मयाचे छत्र गौरविले। पांडुरंग त्या वारकऱ्याकडे पाहतात आणि म्हणतात काय रे किती सुंदर दिसतो रे। तो वारकरी म्हणतो देवा अरे गारगुटी रेशमात जरी ठेवली तरी ती गारगुटी ती गारगुटीच। पांडुरंगा सांग रे वारकऱ्या तू मी कसा दिसतोय? ते म्हणले देवा अरे हिरा चिंधीमध्ये जरी ठेवला तरी हिऱ्याची किंमत ती किंमत, हिऱ्याचं तेज तेज। पांडुरंगा काय रे छान दिसतोय, या वेशात सुद्धा तू शोभून दिसतोय ना, भगवंताचा तो वेश। त्या वारकऱ्याने पाहिल्यानं घळ 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 अश्रू उडाळतून येतात। तोपर्यंत पांडुरंग म्हणतात मी जातो बरं, आता मला थांबायला वेळ नाही, मी निघालो भक्तांच्या कामाकरता। म्हणून भगवान त्या हरिजनाच्या घरून निघाले ते थेट पांडुरंगाच्या मंदिरात आतमध्ये आणि मंदिरात शिरले ते रुक्मिणीच्या तिथे। रुक्मिणीने जसं तिकडून हा हरिजन येतोय पाहिल्यावर विटेवरूनच गरजली मोठ्याने, अरे कोण आहे तिकडे, अरे लक्ष आहे का नाही तुमचं, हरिजन शिरला मंदिरामध्ये, हरिजन शिरला, याला बाहेर काढा, गिवळ बाटलं, अरे हरिजन शिरला बघ महार शिरला, कोण आहे का तिकडे। हा तसंच पायऱ्या चढतोय वर, म्हणतात ए रुक्मिणी अगं कोणाला महार म्हणतीस, कोणाला हरिजन म्हणतीस, अरे आहे का कोणी तिकडे, हा पहा मला उलटा आणि एकेरी शब्दात बोलतोय, काढा याला बाहेर महार शिरला देवळात। भगवान म्हणतात रुक्मिणी पुन्हा सांगतो कोणाला महार म्हणतीस, अगं मी प्रत्यक्ष पंढर आहे पांडुरंग आहे, पण जेव्हापासून तुला वरलंय तेव्हा महार झालोय मी, जेव्हा म्या तुझं वरिले तेव्हाची जाहलो महार, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तुला पळून आणलं कौंडण्यपुरीवरून त्यावेळेलाच कोण झालो, रुक्मिणी म्हणजे कोण, लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे कोण, मा, आणि माचं हरण करणारा तो कोण, महार। रुक्मिणी म्हणते पांडुरंगा तुम्ही,
आणि या पोशाखामध्ये? देवा हे काय, हा पोशाख कशा करता? हरिजनाचा पोशाख घेतलास? रुक्मिणी, अगं ज्यांनी सर्वस्व माझ्या चरणी समर्पण केलं, पंचप्राणाची कुर्बान केली माझ्या चरणाजवळ, त्यांच्या करता हा वेशच काय? वाटेल ते करायला तयार, वाटेल ते घ्यायला तयार आहे मी वेश. रुक्मिणी, बोलायला वेळ नाही, निघालो मी. म्हणून पांडुरंग मंदिरातून जे बाहेर पडले ते कुठे गेले? थेट बिदरला. आणि तिथे बिदरच्या बादशहाचा दरबार भरला होता. त्या दरबारामध्ये शिरले, तिथे अडवलं त्याला, ए कुठे चाललास? म्हणला, दामाजी पंताचा मी सेवक आहे, काही चिठ्ठी दिली दामाजी पंतांनी, ती सरकारांना सादर करण्याकरता चाललोय. आज सोडलं त्याला, दरबार भरला होता आणि दरबारातच बादशहाला हा मुजरा करतोय. जोहार माय बाप जोहार, माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. मी संता घरचा महार, माय बाप म्हणला, मी मंगळवेढ्यावरून आलो. काय तुझं नाव? म्हणला, मला विठू म्हणतात. गाव कोणतं? मूळ गाव पंढरपूर. कुणी पाठवलंय? म्हणला, मालक दामाजी पंतांनी पाठवले. कशा करता? ही पाय चिठ्ठी. मुंडाशात चिठ्ठी खोवली होती, ती टाकली बादशहाच्या. बादशहाने ती चिठ्ठी वाचली. ते अक्षर कोणाचं होतं? ते अक्षर अक्षर परमात्म्यानंच लिहिलेलं होतं. अक्षरं दिव्य परमं, त्या परमात्म्याला सुद्धा अक्षर म्हटलं जातं. अक्षराने लिहिलेलं अक्षर ते कसं असेल का? आपल्या अक्षरासारखं आहे का? की आपण लिहिलंच आपल्याला वाचता येत नाही असं आहे काय? दोघी मैत्रिणी बसल्या होत्या, मुंबईहून पत्र आलं एका मैत्रिणीचं. का जा म्हणले? कोणाचं पत्र आलं? म्हणले, तिकडून आलंय. वाच बरं, काय तुझ्या नवऱ्याचं पत्र आहे? ती म्हणल्या, का माझ्या नवरीची काय सांगू गोष्ट. त्यानं पत्र लिहिलं की ते त्यांचं त्यांनाच वाचता येत नाही. ती म्हणती की माझ्या नवऱ्याने लिहिलेलं पत्र त्यांची त्यांना वाचता येत नाही, तुझं तरी बरं आहे, दुसरं तरी वाचतो, वाच ना. म्हणले, नाही नाही मला नाही वाचता यायचं. म्हटलं, असा माझा नवरा इतका हुशार आहे की दुसऱ्याला वाचता येत नाही त्याचं पत्र. चतुरस सखीने भरता स्वयमपि लिखितम परो न वाचयती. स्वला स्वतः लिहिलेलं दुसरा वाचतच नाही, वाचू शकत नाही. आणि म्हणले, अगं तुझा तरी नवरा बरा की त्यानं लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही, पण माझा नवरा तर असा आहे, चतुरस सखीमे भरता स्वयमपि लिखितम स्वयं न वाचयती. स्वतःच लिहिलेलं स्वतःलाच वाचता येत नाही. अशी अक्षरं काही काहींची असतात. जो अक्षर नाम परमात्मा, त्याचं ते अक्षर होतं. बादशहाने पुढे धरल्याबरोबर अक्षर वाचता क्षणी समाधी. भगवंताला वाटलं, असं समाधीमध्ये जर हा राहिला तर काम कसं व्हायचं पुढचं? पुन्हा डोळे उघडले बादशहानं आणि चिठ्ठी वाचली. आपली कुठी आपल्या परवानाशिवा आम्ही गोरगरिबांना वाटली त्याचा मोबदला म्हणून आमचा नोकर हा विठू याच्या हाती पाठवलेला आहे. काही कमी पडेल तर सांगा, आपला मोबदला मोजून घ्यावा. आणलं का रे? कुठे आणले का सगळी संपत्ती? म्हणलं, आणली आहे ना. कुठे? काही हत्ती घोडे उंट आहेत का बाहेर? नाही. म्हणला, कमरेला जो बटवा होता तो काढला देवानं बादशहाच्या पुढे. काय म्हणलं याच्यात? प्रधान म्हणायला लागला, अरे एवढ्या पिशवीमध्ये इतक्या मोठ्या कोठाराची संपत्ती येते काय? किंमत एवढी काय एवढ्या पिशवीमध्ये येईल? म्हणलं, सरकार पिशवी असो नाही तर गाडी असो, तुमची संपत्ती मोजून घ्या, तुम्हाला काय करायचं टाक. म्हटले, मग त्या भगवंतानी अशी पिशवी धरली ना, असं हलवायला लागलं. असं हलवतोय हलवता हलवता सारखी संपत्ती पडती, सोन्याची नाणी पडतात, ढीग लागलाय माणसाच्या डोके इतके. दिवाणजी बसलेत मोजून घ्यायला, सांगा घ्या मोजून. सारखं हा ओततोय मोजून घेता येते.
ते ठकले मोजणारे झाली का कोठाराची किंमत. सगळे पाहायला लागले, बादशहा सुद्धा तोंडात बोट घालायला लागला. सगळे आश्चर्याने पाहतात की एवढ्या पिशवीतून एवढं पडतंय कुठून, हलवतोय सरकार पडतंय, मागे कनेक्शन आहे का काही कुठे. अशी जर पिशवी आपल्याला मिळेल तर बरं होईल नाही का. भाजीच्या दुकानात गेलं तर ओ शेवग्याचे शेंगा द्या अर्धा किलो, मटकी द्या अर्धा किलो, पैसे काढा हे काय घ्या की पिशवी हलवली की पैसे. वाण्याची इथं माल आणला, वाण्याने सांगितलं पैसे द्या, पिशवी हलवली की पैसे. पिशवीतून पैसे पडत असतात का. पिशवीच्या पाठीमागे जो हात होता तो कुठला होता. आपले हात काय त्याला ऐकित येत काय. सर्व सर्वेश्वर परमात्म्याचा तो हात होता ज्या पिशवीला लागेल त्या पिशवीमध्ये अफाट संपत्ती साठवली जाते. अशा रीतीने ती सगळी संपत्ती मोजून घेतली आणि बादशहाच्या प्रधानांनी सांगितलं की विठू अरे सगळा आमचा मोबदला मिळाला. मग म्हटलं येऊ का दामाजी पंतांना काय निरोप सांगू. म्हटले काय नाही आम्हीच पाठवतो त्याच्याकडे निरोप. म्हणून जाताना पुन्हा पांडुरंगानं त्या सर्व सर्वेश्वर परमात्म्यानं त्या बादशहाला पुन्हा एकदा जोहार केला. जोहार माय बाप जोहार, खाली वाकून जोहार केला. कोण करतोय जोहार, कोणाला करतोय. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुती शास्त्र ते ही यातेची स्थविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. अशा ज्याचा लौकिक अनेक जन्मजन्मांतर घेऊन ज्याचं नग दिसणार नाही तो बादशहाला नमस्कार करतोय. कोणाची पुण्य, बादशहाची पुण्य होती काय. पांडुरंगाचं दर्शन बादशहाला त्याच्या पुण्याईने झालं नाही. बादशहाला पांडुरंगाचं जे दर्शन झालं ते केवळ दामाजी पंताच्या पुण्याईने. कारण दामाजी पंतासारखा भक्त त्यांच्या पदरी नोकर होता. म्हणून श्रीमंत माणसांनी आपल्या पदरी एखादे तरी भगवत भक्त नोकर म्हणून ठेवला तरी त्याच्या पुण्याईने देवाचं दर्शन होऊ शकतं. अशा रीतीनं बादशहाला पांडुरंगाने मुजरा केला आणि जाता जाता हसले. देव हसले बादशहाकडे पाहून. पांडुरंगाची जी दात चमकले ते बादशहाला पुन्हा समाधी लागली. भगवान निघून गेले. बादशहा समाधीतून पुन्हा उत्थान झाला, जागृत झाला आणि उठल्याबरोबर म्हणतो प्रधानजी विठू किधर आहे, विठू कहाँ आहे, मुझे विठू बताओ, मुझे वो विठू बताओ. विठू गेला निघून. मी हे सगळं कशा करता सांगतोय आपल्याला की परमात्मा भक्त कार्या करता अनंत वेश घेतो, अनंत रूप धारण करतो. असा अनंत नावाचा, अनंत रूपाचा, अनंत वेशाचा आणि ज्याचे गुण अनंत आहेत असा सर्व सर्वेश्वर परमात्मा आहे. तुकाराम महाराजांचा देवा तुझ्या गुणाचं मी वर्णन करील. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझ्या गुणाचं मी वर्णन करील आणि ते आवडीनं करील. अहो पण यापेक्षा तुम्हाला काय हवा असेल तर घ्या ना महाराज. तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच माझी सर्व जोडी. तुझं गुणगान करण्यामध्ये वाणी खर्च पडावी, तुला पाहण्यामध्ये डोळे खर्च करावेत, तुझं वर्णन ऐकण्यामध्ये कान खर्च करावेत, तुझं भजन करण्यामध्ये हात खर्ची जावेत, तुझी यात्रा करण्यामध्ये पाय खर्ची जावेत. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. कान भरो नि ऐके न तुझी कीर्ती, हे मद विश्रांती दी देवा. म्हणून अशा रीतीने परमात्म्याच्या सेवेत सर्व खर्च पडावं असं तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडरीक वरदेव हरिविठोबा श्री नारदेव द्वारा जय जय विठोबा रखुमाई संत तुकाराम महाराज याच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की देवा मला मुक्तीची सुद्धा गरज नाही न लगे मुक्ती मुक्ती नको मला कारण अगोदरच्या चरणात तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलंय ना की देवा तुझे गुण गाण्यामध्येच माझी सगळी जोडी आहे सगळं प्राप्तव्य त्याच्यामध्ये सगळा लाभ त्याच्यामध्ये मला सगळं मिळाल्यासारखं आहे आता यापेक्षा मला दुसरी कशाची गरज नाही फार काय सांगावं की सगळ्यात श्रेष्ठ गती श्रेष्ठ स्थिती म्हणून ज्याला म्हणतात की जी ज्ञानाविना मिळत नाही ज्ञानेन मुक्तीर नतुमुंडनेन ज्ञानानं मुक्ती मिळती मोक्ष देईल ज्ञान एत किरणही आन ते ज्ञान मिळवण्यासाठी भली भली माणसं भवस्वर्गा उभगले मुमुक्षू योग ज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा जेथ पैज मारली की आम्हाला ती गती गाठायची आहे मुक्ती मिळवायची आहे म्हणून असा सर्वस्वाचा त्याग करून खूप प्रयास करून खूप शरीराला कष्ट देऊन मुक्ती मिळत असती तुकाराम महाराजांनी ती तरी मुक्ती घ्यावी ना पण तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा तुझ्या गुणगानात जो आनंद आहे त्या आनंदापेक्षा मला बाकीची कशाची गरज नाही म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा मला आणि मुद्दाम मी देवा तुला सांगतोय नको म्हणून कारण मला माहितीये की पूर्वी ज्यांनी भक्ती केली आहे असे श्रेष्ठ श्रेष्ठ भक्त होऊन गेले पण त्यांना सुद्धा तू रुद्धी सिद्धी देऊन फसवलं फार काही मुक्ती देऊन फसवलं आम्हाला ते नको पूर्वी जेणे केली तुझी भक्ती त्याशी ठकविले देवोने आपली मुक्ती हे ठकडे पण श्रीपती सर्वथा मज प्रतीन झाले माझ्याजवळ हे ठकडेपणा तुझा चालायचा नाही तेव्हा मला मुक्ती नको देव तुकाराम महाराजांना म्हणले ठीक आहे मुक्ती नको पण तुम्ही संपत्ती तरी घ्या ना भूलोकामध्ये ऐश्वर्याने जगण्याकरता चैन करण्याकरता संपत्ती तरी घ्या ना तुकाराम महाराज म्हणतात की देवा काय करायची रे संपत्ती ती सुद्धा नको जी छत्रपतींनी मला पाठवली होती ती सुद्धा मी परत दिली तेव्हा माझी भक्ती अशा करता खर्ची घालू काय देवा मला नको मुक्ती नको आणि संपत्ती नको न लगे मुक्ती आणि संपदा देवा तू म्हणतोस ना काहीतरी घ्या तुला द्यावासं वाटतंय ना मी काहीतरी मागावं असं वाटतंय ना मग देवा तू मला द्यायचंच असेल तुला तर मी मागतो ते देव म्हणतात काय देऊ सांगा तुकाराम महाराज म्हणतात संत संग देई सदा संत संग देई सदा मला फक्त संत संगती दे पांडुरंगा अरे संतांच्या संगतीमध्ये किती आनंद असतो काय सांगाव नामदेव एका ठिकाणी म्हणतात देवाला सांगतानाच नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे जगात सगळं मिळेल संताचे संगती प्रेमाचा कल्लोळ तेव्हा देवा मला संताची संगती बाकी सगळं मिळेल जगामध्ये तप केलं तर वाटेल ती लोक लोकांतर मिळतील म्हणून एके ठिकाणी एक फकीर सांगतोय तात मिले मोठं गोड आहे वाक्य त्याच तो म्हणतो की जगात सगळं मिळेल तात मिले
पुनिमात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ बिजाई कहे निपट निरंजन लाल सब कुछ मिले परि संत समागम दुर्लभ रे भाई संत संग धरा तुम्ही हरि भजन करा। कबीर महाराज सुद्धा एक ठिकाणी मोठं गोड सांगतात संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले म्हणून देवा मला कशाची गरज नाही फक्त संतांची संगती दे संतांच्या संगतीमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद दुनियेमध्ये कशानेही कुठेही आणि केव्हाही मिळत नाही म्हणून देवा तुला द्यायचंच असेल तर संत संग देई सदा म्हणून महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा हे दिलास ना देवा मग मात्र मी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी त्याच्यातच सगळी प्राप्ती माझी आली देवा दुसरं काही नको देव तुकाराम महाराजांना पुन्हा म्हणतायत असं आपण ग्रहित धरू देव म्हणतात की तुकोबाराया तुम्ही मुक्ती नको म्हणता संपत्ती नको आणि मग तुम्हाला जर मुक्ती नाही घेतली तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल ना कारण जन्माभाव रूप जो मोक्ष ज्याला मुक्ती म्हणतात ती नाही घेतली तर पुन्हा जन्माला यावं लागतं आणि जन्माला येण्यामध्ये किती दुःख असतं माहितीये नवमास कष्टलाशी दहाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली अकांतु जननी धाय मोकरिली स्मरे त्या हरिहरा ध्यायी कृष्ण माऊली मदालासा आपल्या मुलाला सांगत असताना म्हणतात बाळा अरे काय सांगा नऊ महिन्याचे दुःख किती असतं आणि नऊ महिन्यात उदरामध्ये जो गर्भ राहतो तो किती आपत्तीत राहतो ना की तुंडी कृमी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कवणा पुढे सांगावे म्हणून तो जन्म तुम्ही घेणार का महाराज तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात देवा अरे मलाही कळत मी असे किती जन्म घेत घेत आलोय किती जन्म झाला फेरा जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा किती जन्म फेरा झालाय अनेक जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे महाराज एके ठिकाणी म्हणतायत किती वेळा जन्मा यावे यावे किती वेळा जन्मा यावे यावे किती वेळा जन्मा यावे यावे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजीत पर्यंत वाटत होते की जन्म घेणं म्हणजे कष्ट आहे आणि हे खरंही आहे पण संतांच्या संगतीत तुझ्या भजनामध्ये
आता मनुष्य जन्म घेणं ह्या कष्ट नाही दुःख नाही, आता मनुष्य जन्मामध्ये इतका आनंद मिळवता येतो की तो आनंद इंद्राला नसेल, ब्रह्मदेवाला नसेल, देवाधिकांना सुद्धा तो आनंद स्वर्गात मिळत नसेल, तो आम्हाला संतांच्या संगतीमध्ये मिळतोय. म्हणून देवा एकच अपेक्षा आहे, संत संग देई सदा. तुला अडचण वाटते ना की मला गर्भाला यावं लागेल, हरकत नाही, मी कुठे भेटतोय, गर्भवासाचं दुःख झालं तरी काही हरकत नाही, गर्भवासाचं दुःख काही लहान वयापर्यंत होईल, पण एकदा भजन चिंतनामध्ये रंगून गेलो ना की जीवन आनंदी होईल. म्हणून देवा तू काळजीच करू नको, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी, सुखे घालावे आमाशी, सुखे घालावे आमाशी, सुखे घालावे आमाशी. देवा तुला पुन्हा सांगतो की खुशाल आम्हाला गर्भवासाला, गर्भवासातलं दुःख झालं तरी हरकत नाही, पण एकदा प्रल्हादासारखं जीवन रंगून गेलं ना म्हणजे मग काय सांगायचं. देवा प्रल्हादाने सुद्धा तुझ्याजवळ काय मागितलं रे, काय त्या प्रल्हादाने तुझ्यावर प्रेम केलं, हिरण्य कश्यपू सारखा पिता त्याने संपूर्ण राज्यामध्ये फरमान काढलं होतं की माझ्या संपूर्ण राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाची देवळं बांधायची नाही, असलेल्या देवळात कुणी जायचं नाही, भजन कीर्तन करायचं नाही. पण देवही असा मोठा हुशार की देवानी त्या हिरण्यकश्यपूच्या उदरीचा असा मुलगा जन्माला घातला की तो सतत भगवंताचं नाव घेत असे. प्रल्हादाने देवाचं नाव सोडावं म्हणून बापानं कयाधूच्या हाती म्हणजे प्रल्हादाच्या सख्या आईच्या हाती वीज दिलं प्रल्हादाला. कयाधू म्हणते प्रल्हादा बाळ अरे देवाचं नाव घेणं सोड. वडील म्हणतात देवाचं नाव घेऊ नकोस तर कशाला घेतोस. तुकाराम महाराज नियम सांगतात, परमार्थ सोडण्याकरता वा देवाची सेवा सोडण्याकरता गुरुनी जरी सांगितलं तरी न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे ते प्रल्हादे जन कविभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने बापाचं सुद्धा ऐकलं, आई तुला वाटतंय देवाचं नाव मी सोडावं, अगं मी देवाच्या नावानेच जगतोय, तुला वाटेल मी विष घेतलं म्हणजे मरेल, पण नाही, ज्या प्रभूचं मी नाव घेतो, ज्या भगवंताचं मी नाव घेतो, तो या विषानं मला मरू देईल, दे इकडे माझ्या हातात ते. प्रल्हादाने हातात प्याला घेतला आणि ओठाला लावला, लावल्याबरोबर त्या विषामध्ये प्रवेश कोणी केला, प्रल्हादाच्या बोला जो विषासकट आपण जाहला. घट 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 विष प्याला, काहीही झालं नाही. आई भगवंताच्या नामानं विषाचे अमृत तुझ्या नावाने, देवाच्या नावाने विषाचं अमृत होत. अशा रीतीनं प्रल्हादाच्या भक्तीनं भगवान संतुष्ट झाला. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंताने नरसिंहाचा अवतार घेतला, हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं, फाडलं पोट ठार केला आणि हिरण्यकश्यपूला ठार केल्यानंतर नरसिंह म्हणतात, प्रल्हादा मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो, तुला काय हवंय ते माग सांग, काय हवंय. प्रल्हाद काय म्हणतोय देवा सांग रे, माग तुला मी राज्य देतो. म्हणते देवा अरे नको एकच दे, हृदयान मापसर्प तू माझ्या हृदयात जाऊच नकोस, सतत तुझं स्मरण घडावं, तुझं चिंतन घडावं, तू हृदयातून जाऊ नको. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात तुझा विसरण व्हावा, आणि असं सतत तुझं स्मरण असल्यानंतर देवा गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता तुझे नाम, हृदयामध्ये तुझं नाव असताना गर्भवासात दुःख आम्हाला होत नाही. म्हणून पांडुरंगा मला गर्भवासाला खुशाल घाल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आणि खरं असंच गर्भवासात असताना दुःख होईल, एकदा जन्म झाल्यानंतर भगवंताच्या नामाची गोडी बालपणापासून लागल्यानंतर मग जो भजनाचा आनंद सत्संगतीचा आनंद हरिचिंतनाचा आनंद मिळतो तो काही आगळा आणि वेगळा असेल. मंडळी कसा आनंद आगळा वेगळा असतो, त्या आनंदातून हे गर्भवासाचं दुःख कसं वाजा जातं याकरता आपल्याला एक दृष्टांत सांगतो. थोडं भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल एक सज्जन ग्रस्त गावोगाव कीर्तन करत असत. जुना काल त्यावेळेला वाहनाची सोय नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस आदले रात्री कीर्तन केलं होतं. गावच्या मंडळींनी उद्या जेवण करून जा म्हणून आग्रह केला. त्याप्रमाणे महाराज जेवण करायला थांबले. जेवण केलं दुपारी 12 वाजता 12:30 वाजता. जेवण झाल्यावर म्हणले आता मला इथून 15 किलोमीटर जायचं आहे, तेव्हा मी जातो लवकर, सूर्यास्त होण्याच्या अगोदरच मला जायचं आहे. तेव्हा गावकऱ्यांची सगळ्यांची परवानगी घेतली आणि ते महाराज दुसऱ्या गावाला जायला निघाले. 12:30-1 टाईम, चैत्र वैशाखाचे दिवस, डोक्यावर उगून तापतंय आणि असे चाललेत. परंतु ज्या शेतातून पाऊल वाट होती ती मधून असा रस्ता होता म्हणून लांबचा वळसा सोडला आणि मधून रस्त्याने पाऊल वाटेने एका शेतातून चालले. त्या शेतावरती धान्य असं उंच आलं होतं, डोक्यापेक्षा उंच उंच कणसं लागलेली होती आणि त्या शेताचं राखण करण्याकरता पाखराने ते धान्य खाऊ नये म्हणून एक माळा बांधून शेतकरी राखण करत होता. गोफण घेऊन की कुणीकडे पक्षी दिसला, जनावर दिसलं तर गोफण गर 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 फिरवायची आणि मारायची. त्याप्रमाणे हे महाराज त्या ज्वारीच्या शेतातून चाललेत. चालले असताना ते धान्य असं सगळं हलायला लागलं. त्या माळ्यावर जो शेताचं राखण करण्याकरता शेतकरी उभा होता त्यावेळेलाच त्या शेतकऱ्याचे एक राजमान्य राजे श्री चिरंजीव फार श्रीमंतीची भेमेंट ते त्याला म्हणले, ए मी आज शेताचं राखण करतो, तुम्ही उतरा खाली. म्हणून वडिलांना खाली उतरवून हात वर चढला. त्याने खिशात एवढे सोन्याचे गोळे आणले होते पाखरं उडवण्याकरता. श्रीमंताचा छंद काय असेल काही सांगता येत नाही, काय लहर येईल काही सांगता येत नाही. त्यानं तो गोफणीमध्ये एवढा 10 तोळ्याचा गोळा घातला आणि गोफण फिरवली. त्या शेतातून हे चालले होते यांच्या लक्षात आलं नाही, त्या शेत रक्षण करणाऱ्या श्रीमंताच्या मुलाच्या. त्याला वाटलं कुणीतरी जनावर शिरलंय म्हणून त्याने नेम धरून गोफण फिरवली आणि फटकण गोफण मारली. गोफण मारल्याबरोबर या महाराजांच्या पाठीत तो दगड बसला एवढा सोन्याचा गोळा आणि ते खाली पडले. ऊन म्हणते मी त्यांना चक्कर आली ती वारी आली आणि थोडेसे सावध झाले आणि मग म्हणतात, अरे मी जनजागृती करण्याकरता गावोगाव येऊन ते कोणाची आद्यात नाही माद्यात नाही, कोणाची निंदा नाही टीका नाही आणि मला दगड कुणी मारला का मारला याची चौकशी करणार होता. म्हणून संतापला आणि तसाच उठला. कुठे असेल तिथून त्याच्याजवळ जायचं आणि जबाब विचारायचा आणि उठला रागाच्या भरात आणि पाहतो तो जो दगड पडला होता पाठीला लागून तो 10 तोळ्याचा सोन्याचा गोळा. तो सोन्याचा गोळा पाहिल्यावर हसायलाच लागला. अरे बापरे, पुन्हा उभा राहिला तो गोळा हातात घेऊन आणि त्याला म्हणतो, ए गोफण मारणाऱ्या आणखी 10-5 दगडी मार, काय हरकत नाही लागले तर लागू दे. का पाहिला तर रागावला होता जबाब विचारील म्हणत होता ना, आता म्हणतो दगडी मार का. संत एकनाथ महाराज सांगतात, गोफणीचा सुवर्ण पाषाण लागलिया दुःख होय दारुण, तोच कळलिया जाण दुःख जावो नि सुख होय. गोफणीचा दगड लागल्याचं दुःख झालं पण तो दगड सोन्याचा आहे हे कळल्यावर लागल्याचं दुःख संपलं आणि 10 तोळे सोनं मिळाल्याचा आनंद वाटतो. दृष्टांत संपला. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा अर्घे गर्भवासाचं दुःख काय ते आम्हाला माहितीच आहे रे, पण एकदा तुझ्या भजनाची गुढी लागली त्याचा आनंद मिळू लागला की ते गर्भवासाचं सगळं दुःख वजा जातं आणि खाली शिल्लक राहतो तो आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगो झाले काहीची आबाही, काय सांगो झाले काहीची आबाही.
महाराज म्हणतात काय सांगावं भगवान, अरे तुझ्या चिंतनामध्ये तुझ्या कीर्तनामध्ये काय झाले काही सांगता येत नाही, आता दुःख सगळं संपलं, दुःख ते काही ते नाही, स्वप्न अशी इतका आनंद झाला, आता तुका म्हणे आता आनंदी आनंद, भजनात निरतिशय आनंद मिळतो म्हणून महाराज म्हणतात काय झाले काही कळत नाही, काय सांगो झाले काहीची या बाही, काहीची बाई झालंय सांगता येत नाही, असा जो निरतिशय आनंद जो शब्दात येत आहे तो देवा तुझ्या चिंतनानं आहे। म्हणून पांडुरंगा तुला सांगू, मला गर्भवासाला घातलंच तरी चालेल, म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, सुखे घालावे आम्हाशी, सुखे घालावे आम्हाशी, खुशाल मला गर्भाला घाल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी। मग एकदा माणसाचा जन्म मिळाला ना पांडुरंगा, मग दुसरा काही धंदा नाही आमच्या जीवनामध्ये। गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली। हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी। मंडळी, सर्व अभंगाचं तात्पर्य की भगवंताची जी आपण सेवा करतो आणि भगवंताची सेवा करायची ती केवळ देवाकरताच करायची, त्याच्याजवळ काहीही मागायचं नाही। आपल्याला शिकवलं गेलंय मागायचं, आपण देवाच्या देवळात गेल्यानंतर हात जोडून उभा राहतो, देवा कुटुंब सुखी ठेव बरं, लॉटरीचं तिकीट काढणारा माणूस सुद्धा देवाजवळ जातो आणि देवाला म्हणतो देवा माझ्या एवढा लॉटरीचं तिकीट लागू दे बरं। आपले संकल्पही असेच आहेत, अस्माकं सकल कुटुंबानां इह जन्मनी जन्मजन्मनी जन्मांतरे स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्यम अभिवृद्ध्यर्थम अहम सत्यनारायणं पूजां करिष्ये, हे सगळं मागायचंच का? म्हणून वारकरी संप्रदाय शिकवतो की देवाजवळ काही मागायचं नाही। तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, जीव भाव देवा पायी, जीव भाव देवा पायी, ठेवो निया काही न माग मागती ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, जीवभाव देवाच्या पायाजवळ ठेवणार आणि देवाने जरी म्हटलं तरी वाटेल ते मागा।
मागणार तर नाही पण देवानी दिलं तरी घेणार नाही म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा आणिक न लगे माईक पदार्थ, 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 तेथे माझे अर्थ नको देवा, माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, म्हणून देवा आम्हाला काही नको द्यायचं असेल तर संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा विसर न पडावा हाच भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ। म्हणून तुकाराम महाराजांनी देवाजवळ मागितलं नाही पण ज्या ज्या वेळी मागितलं ते वेगळं मागितलं। तुकाराम महाराज म्हणतात देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना। म्हणून आपली जी भक्तांची यादी आहे संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत निळोबाराय या सर्वांनो देवाच्या चरणावर आपल्या प्राणाची कुर्बान केली पण देवाजवळ नाचकं कुचकं ऐश्वर मागितलं नाही। ते तर आपल्या प्रारब्धानं कर्माने मिळणार आहे। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, ते मिळणार आहे त्याकरता देवाचं भजन, देवाची सेवा खर्ची घालायची नाही। देवा तुला द्यायचं असेल तर हेच दे रे। म्हणून वारकरी पंथामध्ये कीर्तन भजन याचा समारोप जर झाला तर शेवटी हा अभंग म्हणतात। म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात देवा मला द्यायचं असेल तर हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई न आवडी हीच माझी सर्व जोडी। त्या दृष्टीनं देवा मला गर्भवासाला घातलं तरी हरकत नाही। म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गाई न आवडी हीच माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी।